दोडक्याची मस्त अशी रेसिपी करणार आहोत जी सगळेच जण आवडीने खातील. दोडका म्हटलं का नेहमीच खायला टाळाटाळ केली जाते, पण आज आपण दोडक्याचा ठेचा बनवणार आहोत, जो बनवायला एकदम सोपं आहे. घाईच्या वेळी जरी बनवायचं म्हटलं तरी पटकन होतो आणि चव तर एकदम मस्तच लागते. तुम्ही एकदा हा ठेचा या पद्धतीने करून पाहाल तर घरातल्या सगळ्यांनाच हा ठेचा नक्की आवडेल, आवडीने सगळेजण खातील. तर आज माझ्या पद्धतीने बनवूया आपण दोडक्याचा ठेचा. बनवायला सुरुवात करूया. त्याआधी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सगळ्यात आधी इथं 1/4 किलो मी दोडके घेतलेले आहे, हे धुवून स्वच्छ करून घेतलेले आहे. तर आपल्याला हे किसून घ्यायचे आहे, तर त्याआधी आपण काय करणार आहोत, दोडक्याची दोन्ही साईडची टोकं जी आहेत ती काढून घेणार आहोत. हे काढून झाल्याच्या नंतर याच्या ज्या शिरा आहेत ते आपण काढून घेणार आहोत. दोडक्याचा ठेचा करण्यासाठी दोडके जे आपण घेणार आहोत ते शक्यतो कोवळे असावेत. या पद्धतीने आपण ह्या शिरा काढून घेणार आहोत. शिरा काढून झाल्याच्या नंतर आपल्याला हा किसून घ्यायचा आहे. इथे ही मोठ्या होलची किसणी मी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे दोडके जे आहे ते किसून घेतलेले आहे. दोडक्यांची साईज मोठी आहे तर त्याचे तुकडे करून मी घेतलेले आहे आणि या पद्धतीने दोन्ही दोडके जे आहे ते किसून घेतलेले आहे. बाकीचं साहित्य लागणार आहे आपल्याला 7 ते 8 लसूण पाकळ्या. मेन टेस्ट जी आहे ठेच्याची ह्या ठेचून घातलेल्या लसणामुळे येते, त्याच्यामुळे लसूण जो आहे ठेचूनच आपल्याला घालायचं आहे. तर मी इथं पॅन गरम करायला ठेवलेली आहे. पॅन गरम झाली की याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चमचे तेल. तेल गरम करून झालं की याच्यामध्ये सगळ्यात आधी फोडणीमध्ये टाकणार आहोत आपण 1/4 चमचा जिरं. जिरं जे आहे चांगले तेलामध्ये फुलायला हवं. त्यानंतर टाकणार आहोत आपण ठेचून घेतलेला लसूण आणि 7 ते 8 ताजी कढीपत्त्याची पानं. फोडणी जी आहे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायची आहे. लसणाला चांगला गोल्डन कलर येतपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. फोडणी चांगली परतली का आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत 2 ते 3 चमचे हिंग. लसणाच्या जोडीला हिंग पण तेवढाच महत्त्वाचं आहे. आणि आपण टाकणार आहोत 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे. इथे मी मोठे तुकडे टाकलेले आहेत, जर तुम्हाला बारीक कापून घालायचे असेल तर तुम्ही बारीक कापून घालू शकता. लसणाला मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक कापलेला कांदा मीडियम साईजचा. 2 कांदे मी इथे घेतलेले आहे. तर हे कांदे जे आहेत ते आपल्याला चांगले मऊ होतपर्यंत परतून घ्यायचे आहे, त्यामुळे ठेच्यामध्ये खाताना हे एकदम मऊ लागतील. आणि कांदा व्यवस्थित परतला गेला नाही तर खाताना कांदा टचटच लागेल, त्यामुळे दोडका ॲड करण्याआधीच कांदा जो आहे आपल्याला तेलावर परतून घ्यायचा आहे. कारण दोडक्यामध्ये पाण्याचा अंश असतो, तर दोडक्या टाकल्याच्या नंतर कांदा जो आहे तो व्यवस्थित परतला जाणार नाही, त्याच्यामुळे आधीच आपल्याला इथे हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिट मी हा गॅसवर परतून घेतलेला आहे. कांदा मऊ झालेला आहे, त्यात मी 1/4 चमचा हळद टाकून मिक्स करून घेत आहे. सगळं मिक्स करून झालेलं आहे तर आता आपण हा किसलेला दोडका आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत. दोडक्यामध्ये पाण्याचा अंश असतो, पण इथं आहे दोडक्यामधलं पाणी जे आहे आपल्याला अजिबात काढून घ्यायचं नाही आहे, त्याच्यामुळे टेस्ट जी आहे ती खूप छान लागते. पाणी जे आहे ते शिजवून शिजवून आटून जातं. तर इथे दोडका टाकल्याच्या नंतर मी चवीपुरतं मीठ टाकून हे सगळं मिक्स करून घेत आहे. दोडका इथे चांगला मिक्स करून घेतलेला आहे. 2 ते 3 मिनिट आपण परतल्याच्या नंतर हळूहळू इथे दोडक्याला पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण झाकून ठेवून हा 4 ते 5 मिनिट लो फ्लेमवर शिजवून घेणार आहोत. चांगली अशी वाफ आलेली आहे आणि दोडक्याचा कलर जो आहे तो मस्त असा हिरवागारच आहे. पाण्याचं प्रमाण देखील इथं कमी झालेलं आहे. चांगलं पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण पुन्हा 2 ते 3 मिनिट झाकण न ठेवता आपण हे शिजवून घेणार आहोत, जेणेकरून काय होईल यातलं पाणी जे आहे ते आटलं जाईल आणि चव जी आहे ज्या पाण्याची चव जी आहे ह्याच्यामध्ये छान उतरली जाते. दोडका चांगला शिजलेला आहे आणि पाणीही आटलेलं आहे. तर सगळ्यात शेवटी आपण हा 1 चमचा भाजून घेतलेल्या शेंगदाण्यांचा कूट ॲड करणार आहोत आणि हे मिक्स करणार आहोत. इथे पाहू शकताय दोडक्यामध्ये ओलसरपणा अजिबात राहिलेला नाही आहे. पाणी जरी जास्त राहिलं तरी ठेच्याची चव जी आहे ती बदलते, त्याच्यामुळे परफेक्ट टेस्टसाठी इतका सुक्का दोडका होणं गरजेचं आहे. तर गरम गरम दोडका आपला खाण्यासाठी तयार झालेला आहे. आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकतो, टिफिनमध्ये देखील आपण घेऊ शकतो. तर या पद्धतीने आपण हा दोडका घरी करून पहा. न खाल्ले जाणारा दोडका देखील आवडीने घरात सगळेजण खातील. रेसिपी करून पहा आणि रेसिपी जर आवडली तर रेसिपीला न विसरता लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.
जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.